पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांची कार्यकर्त्यांसह आपला आधार वृद्धाश्रमास भेट. वृद्धाश्रमास सिलिंग फॅन भेट. वृद्धाश्रमास मदत करण्याचे गणगे यांचे आवाहन. त्या या वृद्धाश्रमामध्ये राहणार आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही या फुलाची पाकळी आधार सामाजिक संस्था संचालित या वृद्धाश्रमाला द्यावी. या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा. 12 वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन, तसेच दूध काढण्याची मशीन, सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा. पत्ता कुर्डवाडी बायपास रोड, पोलीस कॉलनी समोर, परंडा. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील बार्शी परंडा रोड ढग पिंपरी फाटाजवळ आधार सामाजिक संस्थेच्या वतीने आपला आधार वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहे. या आधार वृद्धाश्रमास बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे, ताई लांडे, कांचन देवकर, पूजा कोकणे, छाया जोगदंड, शमा शेख, तानाजी सोनवणे, सुरेश लांडे, रामा भोसले, विष्णू गायकवाड, अनंत मदने, प्रभाकर काकडे, भारत देवकर यांनी सोमवार दिनांक 29 जुलै रोजी भेट दिली. बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने वृद्धाश्रमास सिलिंग फॅन भेट देण्यात आली व यापुढे देखील मदत करू असं आश्वासन रमेश गणगे यांनी यावेळी बोलताना दिलंय. यावेळी रमेश गणगे व महिला पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी आपला आधार वृद्धाश्रमाचे संचालक जुल्फिकार काझी गुलाम पटेल यांच्या वतीने रमेश गणगे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. मी बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे. खरोखरच आज या माझ्या भूमपरंडा वाशिम मतदारसंघामध्ये एक माझ्या माता पितासाठी आणि खरोखरच जो मला आशीर्वाद या भूमपरंडा मतदारसंघामध्ये किंवा या राज्यामध्ये जर मला आशीर्वाद असेल तर माझ्या माता पिताचा आशीर्वाद आहे. माझे माता पिता दोन्ही या ठिकाणी नाही आहेत, म्हणूनच आज मला आमचे माझे गुरु, आजपर्यंत ज्यांनी काय मला हे अनेक रस्ते दाखवले असे आमचे आदरणीय पूज्यनगरीचे संपादक निसारबाव मुजावर साहेबांचं पहिलं मी माझ्या टीमच्या वतीने पहिलं अभिनंदन करतो की मामा मी पुण्याला होतो, पुण्याला असताना मला निसारबाईनं, माझे गुरु आहेत, मी त्यांना गुरु म्हणून मानतोय, त्यांनी सांगितलं की मामा आपल्या या तुमच्या हद्दीमध्ये आपल्याला एक वृद्धाश्रम या ठिकाणी चालू करण्यात आलेला आहे, तर तुम्ही कधी येणार आहे? तर मी त्यांना शब्द दिला की तुम्ही मी 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्यापाशी येतो आणि जे तुम्हाला आधार सामाजिक वृद्ध आश्रमाला जे काय द्यायचं असेल ते तुम्ही ठरवा आणि आपण तत्काळ या ठिकाणी नियोजन करू आणि ते नियोजन आज सोमवार आहे, ते नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मला सर्वात जास्त याचा आनंद होतोय की ज्या माता पिताला धन दौलत असेल किंवा ताजमहाल मध्ये राहणारा किंवा बीएमडब्ल्यू मध्ये फिरणारा माता पित्याला सुद्धा आपली मुलं आणि आपले नातू आज रोजी सांभाळत नाहीयेत ही परिस्थिती राज्यभर मी माझ्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून पाहतोय. म्हणूनच मी हात जोडतो आज तुमच्या आश्रमाला की ज्या वृद्ध आश्रमाला जे जे काय लागत असेल, जे काय आवश्यकता असेल, फुल नाही फुल फुलाची पाकळी या ठिकाणी प्रत्येकानं आपापल्या राजीखुशीने आणून द्यावी अशी मी कळकळीची विनंती करतो. नमस्कार, मी छाया जोगदंड, राहणारा नाळा, तालुका परंडा. वृद्ध आश्रम जे काढला आहे ती आजकाल काय होतंय, जे प्रॉपर्टी ज्याला जास्त आहे ते पण त्या आई वडिलाला सांभाळू शकत नाहीत आणि हे काढलंय ना आधार सामाजिक संस्था संचालित आपला आधार वृद्धाश्रम सरणवाडी तालुका परांडा गावामध्ये हे वृद्धाश्रम जे काढलेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते. आधार सामाजिक संस्था संचालित आपल्या वृद्धाश्रम भूमपरांडा वाशिम मतदारसंघामध्ये चालू झालेला आहे, पण आज त्या वृद्धाश्रमाला आपण इथं सदिच्छा भेट म्हणून भेट घेतलेली आहेत. माझे नाव कांचन देवकर, गाव पातळीवर आशा वर्करचं काम करत आहे. आधार आश्रमला आम्ही भेट देण्यासाठी आलेलो आहे. आधार आश्रम जे आहे सरणवाडी या गावामध्ये आहे आणि खरोखरच आम्ही आधार आश्रमाला भेट देताना की खरोखरच जे व्यक्ती आहे त्यांचं नाव पण मला माहित नाही, पण त्यांचे खरोखरच धन्यवाद मानाव की आज जे आपण तरुण पिढी जी आहे
आपल्या आई वडिलांनी आपण आपल्या आई वडिलांना सांभाळलेला आहे, पण हेतून पुढची पिढी आई वडिलांना सांभाळ याची गॅरंटी नाही. त्याच्या माध्यमातून ह्यांनी जे आधार आश्रम जे काढले त्यांच्यासाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही पूर्ण महिलांची टीम आलोत आणि फुल्ल फुलाची पाकडी दिलेली आहे. आणि असंच कार्य आम्ही जसं केलंय तसं प्रत्येक ऑल जिल्ह्यात ऑल महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीला कळण की ह्या सरणवाडी गावामध्ये आधार आश्रम वृद्ध महिलांचं किंवा वृद्ध पुरुषांचं आहे त्याच्यासाठी प्रत्येक लोकांनी इथं मदत करावी एवढीच अपेक्षा करते. आणि बळीराजा शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख माननीय रमेश मामा गणगे यांनी आज आमच्या आधार सामाजिक संस्था संचलित आपला आधार वृद्धाश्रम बार्शी परंडा रोड ढगपिंपरी पाटा सरणवाडीला त्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांसह भेट देऊन आमच्या वृद्धाश्रमाची गरज ओळखून त्यांनी आम्हाला आज इथं 5 पंख्यांची भेट दिली. आणि भविष्यात पुढे काही लागणार असेल तर निसंकोचपणे आम्हाला सांगा, आम्ही तुमच्यासाठी केव्हाही हजर राहू असा शब्द दिला. त्याबद्दल मी रमेश मामा गणगे आणि त्यांच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचा आधार सामाजिक संस्थेच्या वतीने मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. पूज्यनगरी न्यूज व बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यालयास कांचन देवकर, पूजा कोकणे, छाया जोगदंड, ताई लांडे यांनी भेट दिल्यानं रमेश गणगे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.